नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करून घ्या आणि मग बेलच्या आयकॉनवर क्लिक करून घ्या, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल, म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही सगळ्यात आधी पाहू शकाल. आज मी तुम्हाला फेसपॅकबद्दल सांगणार आहे, हळदीच्या फेसपॅकबद्दल सांगणार आहे. हळद एक अँटीसेप्टिक असते जी तुमच्या त्वचेवर असणारे कीटाणूंवर लढू शकते. बघूया हळदी आणि चंदनाचा फेसपॅक. हळद आणि चंदन पावडर दुधामध्ये घालून पेस्ट बनून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर 3 मिनटे हलक्या हाताने मसाज करा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छपणाने धुवा. तुम्हाला तुमचा चेहरा चमकदार आणि सतेज वाटेल. हळद खूप जास्त चांगली असते तुमच्या चेहऱ्यासाठी आणि चंदनसुद्धा तुमच्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचा असतो. चंदनाचे तेल खूप ब्युटी प्रॉडक्टमध्ये तुम्ही वापरलेले पाहू शकता. आता हळद आणि मधाचा फेसपॅक. मध आणि हळदीमध्ये थोडे गुलाबाने मिसळून फेसपॅक तयार करून घ्या. अंदाजे 1/2 चमचा घ्या. चेहऱ्याला लावून 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होतील. मध तुमच्या त्वचेसाठी एक मॉइश्चरायझरचे काम करते, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होऊ शकतात. नुसते मधानेसुद्धा तुमच्या चेहऱ्याचे मसाज करू शकता. कोरफड आणि हळदीचा फेसपॅक. 1 टेबलस्पून हळदीमध्ये मध आणि दूध एकत्र करा. काही थेंब गुलाब पाण्याचे टाकून मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्याला या मिश्रणात थोडा कोरफडीचा गर टाकून फेसपॅक तयार करा. यात तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा टाकू शकता. आता चेहऱ्यावर फेसपॅक तयार झाला आहे, तो चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरमुळे असलेल्या भागांवर फेसपॅक लावा आणि 15 मिनिटांनी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. पुढचा फेसपॅक आहे मध हळद आणि बेसनचा फेसपॅक. मध हळद आणि बेसन सम प्रमाणात घेऊन घ्या. यात पाणी टाकू नये. हा पॅक आंघोळीपूर्वी शरीराला निदान 3 मिनिटे लावून हलक्या हाताने मसाज करा. 1 दिवसाआड त्वचेला लावा, म्हणजे तुमची त्वचा उजळेल. पूर्ण शरीराचे थंडीपासून संरक्षण होण्यास या पॅकमुळे मदत मिळते. मध तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज करते. हळद तुमच्या त्वचेची काळजी घेते. हळदचा फेसपॅक. 1 चमचा बेसनात दूध आणि गुलाब पाणी मिसळून घ्या. चिमूटभर हळद टाका. सगळं नीट एकत्र करा. हा पॅक चेहऱ्याला लावा. 15 मिनिटांनंतर धुवून टाका. तुमच्या चेहऱ्याचा रंग उदयास मदत होईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.